पवन मोबाईल घेऊन आले उन्हाळा महोत्सव निमित्त खास ऑफर। आजच घरी घेऊन या नवीन फ्रीज आणि गर्मीला करा बाय बाय, कारण सोबत मिळणार एअर कूलर फ्री। बजाज फायनान्स वर मोबाईल, एलईडी फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की खरेदी करा फक्त 1 रुपया भरून। तसेच मोबाईल खरेदीवर 1499 रुपयाचे बड्स फ्री, 0% डाउन पेमेंट आणि 0% व्याज दरात। जुना मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन एक्सचेंज करून आपल्या आवडीचा नवीन घेऊन जा। पवन मोबाईल, कराड तासगाव रोड, धोंडीराज महाराज मंदिर समोर, पाटील टॉवर, पलूस। संपर्क 76661635। भारतीय सैन्य देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देऊन लढत असतात, त्यांच्यामुळेच आपला कुटुंब सुरक्षित आहे। भारतीय सेनेसाठी सांगली जिल्ह्यात जय हिंद महारक्तदान यात्रा उपक्रमांतर्गत पुढील 6 महिन्यात 1,00,000 युवक रक्तदान करणार आहेत, असे मत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केले। ते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दादा यूथ फाउंडेशन आयोजित जय हिंद महारक्तदान यात्रा रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते। जय हिंद महारक्तदान मोहिमेस पोलीस तालुक्यातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलेल्या आवाहनास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तब्बल 1,105 युवकांनी रक्तदान करीत आपले देशाप्रती असलेली भावना व्यक्त केली। यामध्ये युवक युवतींचा सहभाग लक्षणीय होता। देशसेवा व राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित जय हिंद महारक्तदान मोहिमेला शुक्रवार 2 जूनला पलूस तालुक्यातून सुरुवात झाली। पलूस येथे संग्राम लॉन्समध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर युवकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामध्ये सुरू होते। श्री समर्थ धोंडीराज महाराज मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून या शिबिराची सुरुवात करण्यात आली। देशासाठी व भारतीय सैन्यासाठी वैयक्तिक ऋण व्यक्त करण्याची संधी मिळावी या उद्देशाने जय हिंद महारक्तदान शिबिर आयोजित केले। या शिबिरासाठी आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, माजी गटनेते सुहास पुदाले, संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश येसुगडे, पलूस कुस्ती कमिटीचे अध्यक्ष विश्वासराव येसुगडे, माजी नगरसेवक विशाल दळवी, सानगेवाडी सरपंच अमर वडारा, सुहास निकम, कपिल गायकवाड, पोपट मोरे, भगवान डाळे, शरद काका शिंदे, नगरसेवक दिलीप जाधव, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे यांच्यासह सर्व नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन मदन डाळे, रणजित निकम, शैलेश पाटील, अभिजित फाळके, कुंदन मोरे, अभय कदम, अमर मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले। देशासाठी व आर्मीसाठी मन देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आणि त्याची सुरुवात आज मी पलूस शहरातून करतोय। पलूस तालुक्याच्या प्रत्येक गावात जाणार, जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही यात्रा आमची जाणार आहे। आज पलूस शहरातून करतोय, त्याच्या पाठीमागचं कारण आहे की माझ्या कुस्तीची कारकिर्दी, की मी आज 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालो, त्याची सुरुवात मी ह्या पलूस शहरातून आदरणीय धोंडीराज बाबांच्या महाराजांच्या आशीर्वादानं झाली। त्यामुळे खरं तर ह्या एवढ्या मोठ्या 1,00,000 रक्तदानाच्या मी कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा पलूस शहरातून करतोय आणि खरं तर आज तुम्ही बघताय अतिशय प्रतिसाद युवकांचा मिळतोय आणि हे आजच्या कार्यक्रमामुळे असं मला आत्मविश्वास आहे की हा 1,00,000 आकडा लवकरात लवकर मी पार करेन। कसं असणार आहे संपूर्ण जिल्ह्यातलं नियोजन? आज पलूस शहराचं ज्या पद्धतीनं आपण आज शिबिर सुरू केलेलं आहे, असं प्रत्येक रोज 5 गावामध्ये आमची यात्रा जाणार आहे। जिल्ह्यातील प्रत्येक 5 गावामध्ये रोजच्या रोज जाणार आणि अशी 5-5 गावं करून 3 ते 4 महिन्यात ही यात्रा संपवणार आणि शेवटचा कार्यक्रम सांगली शहरामध्ये आपण करणार आहोत, जो 1,00,000 आपण पोहोचलेलो असून त्या वेळेस आपण जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करतो या? तर मी सर्वांना एवढंच एक आवाहन करीन की आपण आज देशभक्ती, देशभावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, पण आज युवक असतील, प्रत्येक जण जाऊन बॉर्डरवर लढू शकत नाही, पण आज आपण घरात बसून सुद्धा देशाची सेवा करू शकतो। घरात बसून आपण रक्तदान जरी केलं तर ते आज आपल्या त्या भारतातल्या सैनिकापर्यंत असेल किंवा कुठल्याही नागरिकाला ते उपयोगाचं येणार आहे। तर रक्त ही अशी वस्तू आहे की आजपर्यंत ही कुणाला बनवता आली नाही आणि जरी आज रक्तदान केल्यानंतर त्या रक्तदानाच्या माध्यमातून कुणास जर जीव वाचणार आहे, जास्तीत जास्त लोकांना मी आवाहन करीन जास्तीत जास्त रक्तदान करा आणि समोरच्याला जीवदान द्या। आपण रक्तदान यात्रेच्या निमित्तानं पलूसमधील आज सर्व घरातील युवक या यात्रेमध्ये सहभागी होताना आम्हाला दिसतोय। या विश्वासानं चंद्रकांत दादांनी पलूसमध्ये त्यांची कारकीर्द घडली, त्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि हा या विश्वासानं पलूसमधून या यात्रेची सुरुवात केली। त्यांना नक्की धोंडराज महाराजांच्या आशीर्वादानं त्यांचं 1,00,000 उद्दिष्ट गाठण्यामध्ये ते यशस्वी होतील आणि पलूसकरांचा यामध्ये मोलाचा वाटा असेल। देशभक्ती जागवण्याचं खरं तर काम
आता चंद्रहार पाटील दादांनी केलेला आहे आणि यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद पुरस्कार युवकांनी दिलेला आहे. ते आतापर्यंत भरपूर मतदान झालेलं आहे, आणखी होईल आणि आता सांगता सुद्धा चांगली होईल. त्यांनी जे ध्येय ठेवलेलं आहे ते पूर्ण होण्यात कुठलीही अडचण येणार नाही. त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण राहतो. आपल्या भारतीय जे सैनिक आहेत त्यांना रक्ताची कुठेतरी उणीव भासते आणि ते उणीव कुठेतरी भरून काढण्यासाठी या ठिकाणी चंद्रहार पाटील लोकांना आवाहन करत होते. आज आम्ही सुद्धा या ठिकाणी पलूस तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं मी स्वतः एक दैनिक पोर्टल काम करतोय आणि आम्ही लोकांना आम्ही सुद्धा रक्तदान करून लोकांना जनजागृती करतोय की रक्तदान करा. आपलं रक्त हे लहान मुलांसाठी पाहिजे, आपलं रक्त भारतीय सैन्यासाठी पाहिजे. रक्तदान केल्यानं आपल्या देशाची संपत्ती खरी टिकते या ठिकाणी. आणि मी एवढं सांगतो की आज चंद्रहार पाटील यांनी जे या ठिकाणी काय रक्तदान शिबिर घेतलेलं आहे तर त्या रक्तदान शिबिराचं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुक.